कारण अनेकदा हे सगळे आमदार म्हणायचे की दादा काहीतरी करा काहीतरी करा। 2019 ला केलं ते आम्हाला माहिती नव्हतं। तुम्ही आता जर काही केलं तर आम्ही तुमच्या पाठीमागे ताकदीशी उभं राहू हे सगळ्यांनी सांगितलं, वडीलदारांनी सांगितलं। आणि त्याच्यातन महाराष्ट्रात मध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं नेतृत्व देशामध्ये आहे, त्यांचा करिश्मा आहे। कुणी काही काही म्हणा, 14 एकट्या नरेंद्र मोदींच्याकडे बघून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत भाजप सत्तेवर आलाय, मोदींच्या करिश्मामुळे आला। 2019 पुलवामा आणि काही गोष्टी घडल्या, लोकांना त्यांचा 5 वर्षाचा कारभार पटला। 2019 पुन्हा ते सत्तेवर आले निर्विवाद, म्हणजे राजीव गांधी ज्यावेळेस 1984 पंतप्रधान झाले तेव्हा बहुमत कसं मिळालं, तेव्हा जास्त मिळालं, पण त्याच्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही बहुमत मिळालं। परदेशात गेल्यानंतर परदेशी लोक आणि तिथले भारतीय पण त्यांचं उत्साहाने स्वागत करतात। जर आज देशामध्ये त्यांच्याशिवाय पर्याय नसेल तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे? त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचं कडबुळं बांधण्याचं काम चाललंय, ज्याचा उल्लेख पटेल साहेबांनी केला। माझ्या पण तुमच्या सगळ्यांच्यामुळं काही काही विरोधी पक्षाच्या नेत्यांची ओळखी आहेत। मी त्यांना म्हटलं काय झालं पाटण्याच्या सभेत, ते म्हणले सभेमध्ये आले होते सगळे मिटिंगमध्ये, परंतु काहीतरी घडलं। केजरीवाल ज्यांच्या ताब्यामध्ये दिल्ली आणि पंजाब आहे, दोन्ही मुख्यमंत्री तिथे बसले होते, काहीतरी त्यांचं फिचकटलं, दोघही बाहेर निघून गेले, ट्विट केलं, ते ट्विट तुम्ही आम्ही बघितलं, झालं तिथंच फुसकाबार निघाला। त्याच्यानंतर स्टॅलिन जेवायला पण थांबले नाही, ते पत्र जेवले पत्रकार परिषदेला थांबले नाही, ते निघून गेले। मित्रांनो, असं सगळ्यांचं कडबुळं घेऊन देश चालू शकत नाही। एकदा बघितलंय जनता पक्षाच्या काळामध्ये देश नाही चालला। मोरारजींना इतर नेत्यांना मी त्यांचा अनादर करत नाही, पण त्या नेत्यांना त्याच्यामध्ये 5 वर्ष काढता आली नाही। अनेक दिग्गज नेते विश्वनाथ प्रताप सिंग असतील, त्याच्यामध्ये खुमचन पंतप्रधान होऊन गेले, परंतु दुर्दैवाने नाही संधी मिळाली। मी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता आम्हाला अनेक बैठकांमध्ये या सगळ्या पहिल्या राजनीतीतल्यांना विचारा, आमच्या वरिष्ठांनी सांगितलं 2024 मध्ये देखील मोदी साहेबच येणार। सांगितलं की नाही? मी खोटं नाही बोलणार बाबांनो, मला काय मिळवायचं खोटं बोलून? खूप काही तुम्ही प्रेम दिलं, खूप काही 4-4 वेळेला का 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, माझं तर रेकॉर्ड झालं, पण तिथंच गाडी थांबते, पुढं काय जाईल? मला मनापासून वाटतं की मी राज्याचा प्रमुख व्हावं, माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत त्या राबवायचं म्हटलं तर प्रमुख पद लागतं। मित्रांनो, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास देतो की आज राष्ट्रवादी आम्हाला सगळ्यांना मिळून आपल्याला पुढं न्यायची आहे। चिन्हही आपल्याकडे राहायचंय, पक्षही आपल्याकडे राहायचा आहे, त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायची नाही। आणि हे सगळं करत असताना आजपर्यंत राष्ट्रवादीची स्थापना झाली, आता 25वं वर्ष सुरू झालंय, आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा पक्ष झालाय, राष्ट्रीयत्वाची मान्यता आपली रद्द झाली, ती परत आपल्याला मिळवायची आहे। मी तुम्हाला सांगतो हे जे काही तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं मी केलंय, नेत्यांच्या मदतीनं केलंय, त्यामध्ये 2024 ज्या निवडणुका होतील ना, त्यामध्ये राष्ट्रवादीचा जो जास्तीत जास्त 71 आकडा 2004 आहे, तो आकडा कुठल्याही परिस्थितीत पुढं घेऊन आम्ही जाणारच।